बोलू कसमी बोलू ए ए ए
करते तुमची कोणती ट्रीप तर नाही ना? अरे बस का यार, तुला काय मी हातचाला की करणार जादू करा वाटतो? मी तो सगळी चाहे करणारे सोमवारे बस का यार, इतका दोस्ती पण पण ही मुलगी विचार तर नाही ना बदल ना? पुनर्विचार किंवा फेरविचार तर नाही ना करणार? अरे हिने उभ्या आयुष्यात कधी विचार करायचा विचारच का केला नाही? विचार असता फेर विचार कसला डोलाचा? काही काळजी करू नको, एन्जॉय आयुष्यात विचार करायचा विचार सुद्धा केला नाही, म्हणूनच इतकी सुंदर दिसते. शहाणे ना आपण. अरे
शहाणे मूर्ख येडे सोंगळीचे तमाशे विदुषाची चाळी आहेत नुसते प्रयोग मीच लिहिलेले असतात मीच ठरवलेले असतात
असे ते स्वतःला फार शहाणे समजतात, म्हणूनच महा 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 मूर्ख ठरतात, कारण त्यांना स्वतःच असं काही सुचत नाही आणि मला सुचल्याशिवाय पुढे पुढे काहीच घडत नाही। मी किल्ली दिल्याशिवाय ते हसू बोलू किंवा चालूही शकत नाही। पाठी मागून आली आणि त्यांनी नेम धरून नको ती
सरकार नेम की शोधली शी होते ना तिथे ए शी एकच दिसले हां ए तू तू मला विचारशील ना तर या सर्व समस्या तू स्वतःवर नाही आपल्या मागे कोण काय बोलतंय हे ऐकण्याच्या नादात तू समोर पाहून चालायचा विसरतोस आणि मग म्युनिसिपालिटीच्या दिव्याच्या खांबाला जाऊन झडपतोस आणि मग विवरण त्या म्युनिसिपालिटीच्या दिव्याच्या खांबाला नाहीतर पदाधिकाऱ्यांना नाहीतर त्या कर्मचाऱ्यांना शिव्या देत बसतोस किती रास्त आणि वस्तुस्थिती निदर्शक बोललीस पण तुला माहितीये आज ना माझ्या आयुष्याला नवे वळण देणारा एक ऐतिहासिक दिवस आहे आज स्वातंत्र्य दिन आज स्वातंत्र्य दिन अरे ना आज मी एकटा नाही एका कुटुंबाचा प्रमुख आहे जबाबदाऱ्या वाढल्यात माझ्या त्यामुळे एका नव्या वाटेने मी जाणार आहे यस यस मला जायला चल ये तुम पण कुठे चाललायस अगं तुला आता बोललो ना अगं राजधानीकडे मंत्रालयात मंत्रालय आता तुला सांगितलं ना आय एम रजिस्टर्ड एज ग्रेड टू वॉर इनव्हॅलिड म्हणजे युद्ध जायबंदी सैनिकांना त्या सगळ्या सेवा आणि सुविधा यांचा हकदार आहे मी शिवाय माझ्या खात्यावर भरपूर पेन्शन सुद्धा जमा आहे तिचा पण पाठपुरावा करतो आणि एकदा का मी आर्थिक दृष्ट्या सक्षम झालो ना स्थिर झालो की तू सांगतेस तसं रस्त्यावरून चालताना कोण माझ्या मागे काय बोलतोय ऐकण्याच्या नादात समोरच्या म्युनिसिपालिटीच्या दिव्याला आदळणार नाही मग त्या दिव्याच्या खांबाला म्युनिसिपालिटीला शिव्या घालण्याची वेळच माझ्यावर येणार नाही खरं आहे ना चल तर येतो मी अरे मला तुला भेटून फार आनंद झाला मला भेटून तुला आनंद हो का नाही म्हणजे जेव्हा असं भेटून कोणाला आनंद होतो ना तेव्हा त्या माणसाने स्वतःच नाव सुद्धा घ्यायचं असत घे तुझं नाव ते तुझं नाव नाही सावित्री सावित्री अरे हो माझं खरं नाव सावित्री आहे पण ती माझी वर्क प्लेस अशी आहे ना ते नाव इथे खूप विचित्र आणि अस्थानी वाटत आता नाव ठेवताना माझ्या आई बाबांना काय ठाऊक होत ना मी अशा पवित्र स्थानी सेवा देणार सावित्री किती छान वाटत बघ ना असं माझी ती सती सावित्री आपण भेटू सावित्री आपण भेटू हे छान दिसत आपण भेटू सावित्री मी येतो सर अरे थांब हा बोला मला तुला काहीतरी सांगायचं आहे हा बोल मी तुला कुठल्या नावाने हाक मारला की तुला आवडेल रे ते खारे का मतलय ते झकास तू ना मला झकासच म्हण कारण संध्याकाळपासून माझ्या वडिलांनी मला झकास हे नाव ठेवलं ना याचा अत्यानंद होतोय झकास तू ना मला झकासच म्हण येस झकास 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 निघायचं निघावं लागेल मी पण आपण भेटू सावित्री आपण भेटू
बाय झक्कास. बाय सावित्री. बाय झक्कास. चलो बाय सावित्री. लाजायचं काय त्याला, हे त्याचं स्तर आहे. पण तो असं